नेहमीच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करत असलेल्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी कंग्राळी बुद्रुक येथील 10वीची विद्यार्थिनी ज्योती पाटील हिला 5000चा धनादेश देऊन तिच्या पुढील शिक्षणाला हातभार लावला आहे. कुमारी ज्योती पाटील हिचे वडील हयात नसल्याने तिला पुढील शिक्षण घेण्यास आर्थिक पाठबळ नसल्याचे निदर्शनास येताच नियती फाउंडेशनच्या वतीने डॉक्टर सोनाली सरनोबत या आर्थिक सहाय्य करण्यास पुढे आल्या आहेत. डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी कुमारी ज्योती पाटील हिला 5000 रुपयांचा धनादेश देत त्या म्हणाल्या की यापुढेही तिला तिच्या शिक्षणाला आपल्या नियती फाउंडेशन तर्फे मदत करू असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले. आज नियती फाउंडेशनच्या वतीनं कुमारी ज्योती पाटील ही 10वी पास उदर झालेली मुलगी आहे, जिला आपल्या पुढच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही असे निदर्शनास आल्यामुळं नियती फाउंडेशनच्या वतीनं आम्ही तिच्या सध्याच्या शिक्षणाचा खर्च थोडा का होईना त्याप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि यापुढे सुद्धा तिला शिक्षणासाठी, वह्या पुस्तकांच्यासाठी किंवा इतर काही खर्च असल्यास नियती फाउंडेशन ज्योती पाटीलच्या पाठीशी कायमच उभी राहील. ज्योती पाटीलचे वडील सध्या हयात नाही आहेत, आई सुद्धा आजारी आहे, त्यामुळं तिच्या शिक्षणासाठी विविध सेवाभावी संस्थांनी पुढे यावं असं बेळगाव लाईवरती आज आवाहन करण्यात आलं होतं. त्या दृष्टीनं आम्हीही तिला मदत करण्याची स्टेप घेतलेली असून एका विद्यार्थिनीच्या शिक्षणाला तिच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीनं मदत यावी व्हावी अशी अपेक्षा नियती फाउंडेशन कडनं मी सध्या व्यक्त करते. यावेळी त्यांच्या सोबत आलेले ज्योतीचे मामा डॉक्टर सोनाली सरनोबत यांचे आभार मानत असेच इतरांनी देखील गरीब ज्योती पाटील यांना मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन केले आहे. ज्योतीचे ज्योती जगन्नाथ पाटील यांचे मामा, मी सगळ्यांना विनंती करतो की आता सरनोबत मॅडमनं जसं आमच्या ज्योती पाटीलला आर्थिक मदत केली तसं सर्वांनी करावं व ह्याच्या 8-7-8 वर्षाच्या आधी त्यांचे वडील पण मयत झालेले आहेत आणि त्यांची आता आई पण सध्या आजारीच परिस्थितीमध्ये आहे व त्यांनी आजा आजी व त्यांची आई ज्योती चौघेजण मिळून हे विधवा पेन्शनवरती त्यांचं जीवन जगतात.